आज आपण वेगळ्याच पद्धतीने डोसा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी काही कडधान्य घेतलेले आहेत, जसे की शेंगदाणे, 1 मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, सफेद वाटाणे, मोठे चणे, काळे चणे, हिरवे वाटाणे, हिरवे चणे आणि हे छोटे चणे घेतलेले आहेत. सर्व 1-1 मुठ्ठीभर घेतलेले आहेत. ते आपण तांदळामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 3-4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण संपूर्ण धान्य डुबेल एवढा पाणी टाकायचं आहे आणि ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. सर्व धान्य मी व्यवस्थित रात्रभर भिजवून घेतलेले आहे. ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. ते वाटताना लागेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये वापरायचं आहे, जास्त पातळ करायचं नाहीये. तयार मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये वाटताना मी 1/2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला सुद्धा झाकून आपण 1/2 तास साईडला ठेवणार आहोत. 1 छोटा चमचा तेल टाकलेला आहे, व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यातच टाकायचं आहे 1/2 छोटा चमचा जिरं, 8 ते 10 काळी मिरी, 1 इंचाचं आलं, 3 लसूणच्या पाकळ्या छान परतवायच्या आहेत, 4 ते 5 लाल मिरच्या. त्यातच टाकायचं आहे कांदा, व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. थोडासा मऊ होईस्तव शिजवून घ्यायचा आहे. त्यातच टोमॅटो घ्यायचे भाजून. सर्व व्यवस्थित भाजून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित वाटून घ्यायचे, एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे. लागल्यास त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता. त्यातच टाकायचं आहे थोडासा हिंग आणि एकदम 1/2 चमचा ड्राय मँगो पावडर, जे आंब्याची पावडर, आमचूर पावडर वाटून घेऊया. तयार केलेली चटणी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. 1/2 छोटा चमचा तेल, 1/2 छोटा चमचा मोहरी, मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची, 10-12 कडीपत्ते. चटणीमध्ये आपण मीठ वापरलेला नव्हता म्हणून फोडणीमध्ये मी मीठ वापरते. चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित तडतडलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करते. तयार फोडणी आपण चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे. मीठही टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली चटणी बनून तयार आहे. 1/2 तास झालेला आहे. मिश्रण आपलं छान सेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा गरम मसाला. त्यातच टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण डोसे तयार करून घेऊया. गॅसवरती मी डोसा पॅन ठेवलेला आहे आणि व्यवस्थित गरम झालेला आहे. त्याच्यावरती आपण अगदी थोडस तेल टाकणार आहोत, 1/2 चमचापेक्षाही कमी, आणि ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे टिश्यू पेपरच्या सहाय्याने किंवा एखाद्या कोरड्या कपड्याच्या सहाय्याने. आणि आता गॅसची फ्लेम जरा स्लो करायची आहे. पाणी शिंपडून पाहायचं आहे. तवा छान गरम आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. मिश्रण आपण तयार केलेलं आहे, तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने. आता याला 2 ते 3 मिनटं छान शेकवून घ्यायचं एका साईडने. 1 मिनटं झालेलं आहे. आपण आता त्याच्यावरती थोडंसं तेल पसरवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. डोसा एका बाजूने शेकून झालं की तुम्ही पाहू शकता त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप अशावर उचलल्या जातात, तव्यापासून मोकळा होतो. आता याला आपण पलटी करूया. तुम्ही डायरेक्ट फोल्ड केलात तरी सुद्धा चालेल. पलटी करून दाखवते. काही सेकंद दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यमाचे वरच आपण बनवून घेणार आहोत. काही सेकंदाने त्याला आपण पलटी करायचं आहे.
नंतर त्याला फोल्ड करायचे. तुम्ही असं जसा फोल्ड काढू शकते किंवा डबल फोल्ड केलं तरी सुद्धा चालेल. अशाच पद्धतीने मी आणखी एक बनवून दाखवते. मध्यम आचेवरती तवा फार गरम झालेला असतो, त्याला थोडा पाणी शिंपडून त्याचा टेम्परेचर कमी करायचं. पुन्हा एकदा टिश्यू पेपरने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम थोडी स्लो करून त्याच्यावरती आपण हा दुसरा डोसा टाकून घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे. आपण तयार केलेल्या मिश्रणातून 8 ते 10 डोसे बनवून तयार होतात. गरजेपुरते डोसे बनवून घ्यायचे, गरम गरमच बनवून खायचे आणि त्यानंतर उरलेलं जे मिश्रण आहे हे आपण 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकताय आणि सकाळी मुलांना टिफिनमध्ये याचे डोसे बनवून देऊ शकताय किंवा अप्पे बनवून देऊ शकताय. नाश्त्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा आपण डोसे बनवून खाऊ शकतो. तर आता हे मिश्रण जे आहे बाकीचं ते मी फ्रीजमध्ये ठेवते आहे. तर अशा पद्धतीने आपले हे पौष्टिक डोसे बनवून तयार आहेत. आता तयार केलेल्या चटणीबरोबर किंवा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकताय. तर असे हे पौष्टिक डोसे तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओखाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.